सातारा जिल्ह्यातील काही भागात गेल्या 2-3 दिवसांपासून वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतीसह काही ठिकाणी मालमत्तेचं देखील नुकसान झालंय. 2 दिवस झाले साताऱ्यासह काही भागांमध्ये ढगाळ वातावरण होतं. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील वाघोली येथील जिल्हा परिषद शाळेचे काल संध्याकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसानं मोठं नुकसान झालंय. शाळेचे असलेले पत्रे या पावसात उडून गेलेले आहेत. सुदैवानं या घटनेत कुणीही जखमी झालं नाही, पण पावसानं शाळेचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. सातारा बसस्थानकात देखील पावसामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली. आणेवाडी टोल नाक्यासह भुईस ते लिंब फाटा परिसरात धोकादायक होर्डिंग वादळी वाऱ्यानं भुईसपाट झालंय. सोमवारी सायंकाळी अचानक सोसाट्याच्या वाऱ्यामुळे व पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठं होर्डिंग अचानक कोसळल्यानं वाहतूक काही काळ मंदावली होती. या घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. पावसाचे अपडेट्स पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील.